इत्तेहाद न्यूज को देखने से पहले सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को, लाइक कीजिए और बेल आइकॉन पर क्लिक कीजिएगा। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। इत्तेहाद न्यूज में आप सभी का खैर। जैसे कि हुकूमत की जानिब से नए नए गाइडलाइन दिए जा रहे हैं, कल से सख्त लॉकडाउन का फैसला लिया गया है, हुकूमत की जानिब से ऐलान भी किया गया है, और जो भी सड़क पर नजर आएगा उसकी सवारी को जब्त किया जाएगा, उस पर मुकदमा दायर किया जाएगा, ऐसा उनका कहना है। हमारे साथ मौजूद है जनाब शुभम चड़के साहब। सर, सबसे पहले आपका खैर मकदम। ये जो हुकूमत की जानिब से ऑक्सीजन को लेकर फैसला लिया गया है, क्या ये वाकई लोगों को बचाने के लिए या लोगों को मारने के लिए? यांचा नेमका माणूस समजून येत नाही। लोक अक्षरशः समोर तडफडत असताना, सेवाभावी संस्था त्यांना मदत करत असताना, यांनी हा निर्णय घेऊन यांना काय साध्य करायचं आहे, तोच मुळात एक मोठा प्रश्न आहे। त्याच्यामागं नेमकं काय राजकीय षडयंत्र आहे, काय डॉक्टर लॉबी आहे, असा प्रश्न जनतेतून उपस्थित होतो आहे। कुठंतरी हे राजकारण थांबवून जनतेच्या मदतीला कोणतरी धावून जाणं गरजेचं आहे, आणि हा निर्णय त्यांनी न बदलल्यास मोठं आंदोलन होईल, आणि ज्या ठिकाणी घरी राहण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी जनतेला रस्त्यावर उतरायला हे भाग पडतायत, आणि ह्याची पूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारावी। या काही दिवसात मृत्यू तांडव घालणार आहे, मृतांची संख्या झपाट्यानं वाढणार आहे, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? प्रशासनानं याची जबाबदारी घ्यावी आणि याचं गांभीर्य ओळखून हा निर्णय त्वरित बदलावा, अन्यथा हजारो मृत्यू जे होणार आहेत ते पूर्ण प्रशासनानं स्वीकारावेत। नाही, शुभम शेळके साहेब, आणि एक प्रश्न असं विचारच होतं की जसं रेमडेसिवीर असेल किंवा ऑक्सिजन असेल, प्रत्येक गोष्ट ही बीम्सच्या म्हणजे त्यांच्या अंडरच काम व्हावं, असं जे त्यांनी जे एक निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय कुठपर्यंत हा त्यांनी योग्य घेतलेला आहे आणि याचे काय दूरगामी परिणाम होते? बघा, मागच्या वेळेला रेमडेसिवीर अगदी सहज उपलब्ध होता, मागच्या वेळेला सुद्धा लाखो लोक या कोरोनाच्या महामारीच्या विळख्यात अडकलेली होती। त्यावेळेला टोकिलिझुमॅब म्हणून जे इंजेक्शन ऍक्ट मिळायची किंमत 40 ते 45 हजार रुपये, ते इंजेक्शनचा तुटवडा भासत होता, पण रेमडेसिवीर हे सहज उपलब्ध होत होता। आणि जर तुटवडा भासत असताना तुम्ही प्रोडक्शन वाढवा, प्रोडक्शन युनिट परत वाढवा, आणि गरज नसताना सुद्धा तुम्ही फक्त सरकारी दवाखान्यात उपलब्ध करून देताय, बाहेर रुग्ण काय करायचं? एक तर तुमच्या दवाखान्यात तेवढे रुग्णांची सोय करा, नसेल तर त्यांना बाहेर औषध उपलब्ध करून द्या। तुम्ही हा निर्णय घेतल्यामुळेच औषधाचा काळाबाजार वाढलेला आहे। बऱ्याच वेळाला असं म्हणतात की हे जे आहे हे षडयंत्र सुद्धा असू शकतं, कारण आता जर 2 महिन्याचा सुद्धा लॉकडाऊन केला, कारण सगळ्यात कठीण प्रश्न असा आहे की जे वाटेवरती जे धंदा करणार, लहान मोठे भाजी विकणारे किंवा फ्रूट विकणारे, त्यांच्याबद्दल तर सरकारकडे काही सुद्धा त्यांच्याकडे एक गाईडलाईन किंवा त्यांच्याकडे प्रोग्राम सुद्धा नाही। त्यांचा विचार न करता सरकार उद्यापासून जो एकदम कडक लॉकडाऊन असा एक नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे, आणि जो कोणी रस्त्यावर दिसेल त्याला अटक सुद्धा करण्यात येईल, तर गरिबांच्या बद्दल त्यांच्याकडे काय प्रोग्राम्स आहे? आणि यांनी हा जो लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला एवढाच कडक लॉकडाऊन, आणि जेव्हा निवडणुकांच्या सुद्धा बऱ्याच तुम्ही सुद्धा निवडणूक केली होती, तर त्यावेळेला त्यांना ते आठवण आलं नाही, तर बंगाल सुद्धा बघितलं आहे आणि बिहार सुद्धा बघितलं, राज्यामध्ये हे चित्र बघितलं, तर आता यांनी हा करायचं काय कारण काय? सरकार आपलं अपयश हे जनतेच्या माथी मारते। निवडणूक आयोगाची सगळ्यात मोठी चूक या कोविड काळात दिसून आले। मी स्वतःला सुद्धा तितकाच जबाबदार समजतो जितकं प्रशासन आहे। निवडणुकीच्या काळात राष्ट्रीय पक्ष हजारोंच्या सभा घेताना आम्हाला सुद्धा तो घेण्याशिवाय पर्याय नव्हता। आम्ही जर टाळलो असतो तर जनतेपर्यंत आम्ही पोहोचणार कसे? आणि जर आम्ही जनतेपर्यंत पोहोचवल्यानंतर त्याचा फायदा हे षडयंत्रबाज राष्ट्रीय पक्ष घेत होते, कुठेतरी जनतेला आमच्या भावना व्यक्त करणं गरजेचं होतं, आणि याच्यामुळं जर कोरोना वाढला असेल तर मीही तितका जबाबदार आहे, आणि प्रशासनानं सुद्धा जबाबदारी स्वीकारून जनतेच्या समस्या सोडवणं अत्यंत गरजेचं आहे। सरकारनं राजीनामा दिला पाहिजे, कारण हे मृत्यूचं जे तांडव बघितलं जाते, शमशान असू दे किंवा कब्रस्तान असू दे, दररोज जे आकडा पुकत चाललेला आहे, तर त्याला कुठंतरी काय म्हणतात त्याला रोखायचं नाही। मी काय म्हणतो, मी जर राजीनामा द्यायचं म्हटलं तर हे राजकीय वक्तव्य होईल, मी म्हणतो राजीनामा न देता सर्व पक्षीय लोकांना सोबत घ्या, सर्व सामाजिक संस्थांना सोबत घ्या, सगळेजण एकत्र बसून ह्या परिस्थितीवर कसं काय ही परिस्थिती आटोक्यात येईल यावर विचार होणं गरजेचं आहे। फक्त मी पणा
आणि खोटेपणा आणि मोठेपणा सोडून सरकार काम करणं गरजेचं आहे. मराठ्याच्या टाळूवरचं मुली खायचा प्रयत्न चालला आहे, तर तुम्ही असं कसं सांगू शकता की सगळे एकाच जागेला येतील आणि तो पूर्ण सरकारच्या हातात आहे. त्यांनी जर मनात आणला तर करू शकतात, पण मी बोललो खोटेपणा आणि मोठेपणा सोडून जर काम करायचं सरकारनं ठरवलं तर आणि तरच ही परिस्थिती आटोक्यात येणार आहे, नाही तर भविष्यात जो मृत्यू तांडव घालणार आहे तो पूर्ण प्रशासनाच्या मती मारण्यात येणार आहे. पूर्ण देशाला काय एक मोठं खेळ बनवायचं षडयंत्र आहे, त्याच्यामुळे नसते जाहीर आहे. आज लोकांचे उदरनिर्वाह चालायचे फार कठीण आहे. तुम्हाला तुम्ही ह्या क्षमता मुळातच सरकारला जनतेशी काही देणं घेणं नाही हे त्यांच्या निर्णयातून दिसून आलंय. लोक बाहेर तडफडून मरत असताना त्यांनी ऑक्सिजन पुरवठा बंद करून त्यांनी दाखवून दिले की आम्हाला जनतेशी काही देणं घेणं नाही, आम्हाला फक्त निवडणुका आणि सत्ता भोगण्यातच रस आहे. जनता जगली मरली आम्हाला काही याच्याशी देणं घेणं नाही हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. बहुत बहुत शुक्रिया. येथे जोन चढते साथ दिनोने विभाग अंदाज का की हुकूमत को किसी तरह से लेना देना नहीं है, बस अगर लेना देना है तो वो सियासत से और सियासी कुर्सियों से. इत्तेहाद न्यूज़ देखने के लिए शुक्रिया.